आज जागतिक योगा दिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधून योगा प्राचार्य चंद्रात्रे आपल्या सोबत आहे। बाबा, लाईव्ह ट्रेन्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। बाबा, मला सर्वप्रथम हेच विचारायला आवडेल की योगा या शब्दाचं नेमकं अर्थ काय आहे? युज या संस्कृत शब्दापासून योग तयार झालेला आहे। युज म्हणजे जुळवणे। योगामध्ये शारीरिक क्रियेशी मन, शरीर, मन आणि बुद्धी तिघांची जोडणी योगामध्ये अपेक्षित असते। म्हणजे उप्पा हुया व्यायाम करतो माणूस आणि लक्ष दुसरीकडे असतो, तसं नाही। योगामध्ये शरीर, मन आणि बुद्धी तिघांचं एकत्रीकरण अपेक्षित आहे। बाबा, मनुष्याने योगासने केल्यामुळे त्यांना कोणकोणते फायदे यातून होऊ शकतात किंवा होतात? आतापर्यंत माझ्याकडे इतके जे आले, प्रत्येक व्यक्तीला, हजारो लोक बोलले असतील, प्रत्येक व्यक्तीला व्याधी मुक्ती, व्यसन मुक्ती, नंतर जे काही विकार असेल त्याची मिळालेली आहे। उदाहरणार्थ ज्याला बोलता येतं त्याला बोलता यायला लागलं, ज्याला अपत्यप्राप्ती नव्हती त्यांना अपत्यप्राप्ती झाली, व्यसन मुक्ती झाली, पोटाचे विकार बरे झाले, कानाचे विकार बरे झाले, नाकाचे विकार बरे झाले, पूर्ण एक न पूर्ण स्वयंदुरुस्तीची क्षमता मानवी शरीरामध्ये अधिक आहे। ती आम्ही जागरूक करून 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 आपोआप व्याधी किंवा विकार दुरुस्त होतात। बाबा, दैनंदिन आपले योगासने प्राणायाम करीत असताना यावर वेळेचा निर्बंध असतो का, किंवा किती वेळ योगासने हे केली पाहिजे? तसं योगाभ्यासाला वेळेला वेळेचं बंधन नाही, परंतु सकाळी सूर्योदयापूर्वी करणं हे अधिक सर्वोत्तम आहे, कारण त्यावेळेला हवेमध्ये प्राण किंवा वातावरणामध्ये प्राणवायूचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे त्यावेळी करणं अधिक उत्तम। परंतु कालमानुसार वेळ नसेल तर एरवी करता येतं। फक्त जेवणानंतर, जेवण करून लगेच करायचं नाही, जेवणानंतर 3 ते 4 तासांनी तुम्ही योगाभ्यास करू शकता, त्यामुळे संध्याकाळी पूर्ण करू शकता। योगासनेचे साधारण किती प्रकार पडतात आणि हे सर्व प्रकार करणे हे अनिवार्य आहे का? आता लोकांनी, पूर्वी सुद्धा त्याच्यात 70-80 84 आसनं वगैरे सांगत होते, आता तर बारीक सारीक बरेच प्रकार केले, त्यांच्या मर्जीने नाव दिले, पण माझ्या अनुभवाप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे, मी याच्यातला 18 महिने 1.5 वर्ष जेलमध्ये अभ्यास केलेला आहे, माझ्या अभ्यासाप्रमाणे साधारणपणे 30-35 आसनं एवढीशी पुरेशी मी प्राणायाम सकट। आज जागतिक आरोग्य दिवस आहे आणि ह्या दिवसाचं औचित्य साधून लाईव्ह ट्रेनच्या प्रेक्षकांनी असा संकल्प केला पाहिजे की मी नेहमीच योगासने हे करणार, यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? व्यक्तिगत योगाभ्यासाच्या अभ्यासासाठी तुम्ही एकदा माहिती करून घेतली, सराव झाला, तर साधारणपणे एका व्यक्तीला 30-35 ते 40 मिनिटं खूप झाले, आणि ज्यांना वेळ नसेल त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार हा परिपूर्ण सर्वांना सुटेल। काही लोक म्हणतात की सूर्यनमस्कारामध्ये आसनं आहे, काही 7-8 आसनं येतात, परंतु सूर्यनमस्कार हा स्वयंपूर्ण अभ्यास आहे, परिपूर्ण व्यायाम आहे, आणि योगाभ्यासामध्ये आसनाचा त्याचा काही हे नाही, वेगळा भाग आहे। पण सूर्यनमस्कार जर केले, 3-5 वरून सुरुवात केली, 24 पर्यंत केला, तर तुमचं आरोग्य निर्माण, कारण जागा लागत नाही, साधनं लागत नाही, वेळ तुमचं जोडीदार लागत नाही, असा परिपूर्ण स्वतःच्या स्वतः करता येणार सगळा जगामधला परिपूर्ण सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार। आणि सूर्यनमस्कार ही भारतीय संस्कृतीमध्ये आराधना सुद्धा म्हटलेली आहे, पण आराधना म्हणूनही करता येते, व्यायाम म्हणून सर्वोत्तम आहे। आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे असं अमूल्य मार्गदर्शन चंद्रात्रे बाबाने आपल्याला दिलं आहे,